विषय इतिहास प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। ऐतिहासिक वास्तू मुलांना तुम्हाला माहिती आहे, ऐतिहासिक वास्तू मध्ये किल्ले आहेत, वरंगळ आहे, शासकीय इमारती आहेत, ह्या सगळ्या ऐतिहासिक वास्तू आहेत। मग या ऐतिहासिक वास्तूंचे ठेवण आणि जतन करणं हे महत्त्वाचं आहे। अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमातून आज आपल्याला उपलब्ध असलेली जी इतिहासाची साधने आहेत आणि त्याद्वारे लिहिलेली ग्रंथ, संग्रहालय, अभिलेखागार हे जतन केले जातात, म्हणजेच ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन करतात। इतिहासाची साधनं तीन प्रकारची आहेत, ते तीन प्रकार म्हणजे भौतिक साधन, लिखित साधन आणि मौखिक साधन। मग भौतिक साधनामध्ये वस्तू आहेत, वास्तू आहेत, किल्ले आहेत, इमारत आहे, वरंगळ आहे, ही सगळी झाली भौतिक साधन। मग लिखित साधने जी आहेत, त्या लिखित साधनामध्ये लिहिलेला पुरावा, प्रवास वर्णने आहेत, ताम्रपट आहे, शिलालेख आहे, ग्रंथ आहेत, ही सर्व लिखित साधने। आणि मौखिक साधने जी आहेत, त्या मौखिक साधनामध्ये ओवी आहे, मुलाखत आहे, भजने आहेत, पोवाडी आहेत, ही सर्व मौखिक साधने आहेत। मग इतिहासाची ही तीन साधने म्हणजे भौतिक, लिखित आणि मौखिक।